हाय फ्रेंड्स, प्रमिलाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एकदम खमंग अशा खाऱ्या शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत, ज्याला नमक पारे असंही म्हटलं जातं. दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितक्याच कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंगही बनतात. हे पहा, आणि खूप कमी वेळामध्ये खूप साऱ्या शंकरपाळ्या बनून तयार होतात. चला तर मग पाहूयात रेसिपी. या शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या इतका मैदा घेतलाय. मैदा ऑलरेडी चाळून घेतलेला आहे. वजनी हवे असेल तर 250 ग्रॅम इतका हा मैदा आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी 1/2 ते 1/4 चमचा इतकं मीठ. जरी खाऱ्या शंकरपाळ्या असल्या तरी मीठ खूप बेताणी घालायचं आहे. त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा इतके जिरे. साबूत जिरेच मी घातलेत. जिरेपूड शक्यतो घातलेली नाहीये, कारण त्याच्यामुळे रंग खराब होतो शंकरपाळ्यांचा. 1 चमचा इतके ओवा, ते थोडेसे हाताने अशा प्रकारे चोळून टाकायचे, म्हणजे त्यांचा खमंगपणा येतो शंकरपाळ्यामध्ये. सोबत इथे मी 1 चमचा इतकी साखर पण घालतीये. जसं की गोडाच्या पदार्थामध्ये आपण चिमटभर मीठ घालतो त्याची टेस्ट वाढवण्यासाठी, तसं या खाऱ्या शंकरपाळ्यामध्ये 1 चमचा साखर घालून पहा. नक्कीच तुम्हाला टेस्टमध्ये फरक जाणवेल. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहन घालायचं आहे. तर 2 ते 3 मोठे चमचे इतकं तेल मी गरम करून घेतलंय आणि त्याचं मोहन आपण या पिठामध्ये घालणार आहोत. पहिल्यांदा थोडंसं चमच्यानी मिक्स करून घ्यायचं, कारण तेल खूप गरम आहे. आणि त्यानंतर हाताने चोळून हे तेल सगळं आपल्याला या मैद्याला लावून घ्यायचं आहे. हे पहा, तेल एकदम व्यवस्थित मिक्स झालंय. आता अजून एक पदार्थ यामध्ये मी घालणार आहे आणि तो म्हणजे 1 चमचा इतकी कलौंजी. तर कलौंजी, कांद्याच्या बिया, काळे तीळ यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. रव्या मैद्याच्या बऱ्याच खाऱ्या किंवा तिखट पदार्थामध्ये ही कलौंजी वापरली जाते. पांढऱ्या पदार्थांमध्ये दिसायला तर ती छान दिसते, शिवाय तळल्यानंतर तिला एक छान खमंग अशी टेस्ट सुद्धा येते. आणि हे आहेत काळे तीळ, जे आपल्या रेग्युलर तिळाप्रमाणेच असतात, फक्त रंगाने काळे असतात. तर हे सुद्धा तुम्ही याऐवजी वापरू शकता किंवा कलौंजी 1 चमचा वापरू शकता. आणि ही ऑप्शनल आहे, कारण आपण ऑलरेडी जिरा आणि ओवा घातलाय, याच्यामुळे फक्त शंकरपाळ्या खूप छान दिसतात, त्यामुळे मी इथं घातलंय. आणि आता हे सगळं हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत एकदम घट्ट अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. ज्यांना गोड शंकरपाळ्या खायच्या नाहीत किंवा गोड खायला आवडत नाही, त्यांच्यासाठी तर या शंकरपाळ्या तुम्ही बनवू शकता. शिवाय दिवाळीच्या फराळ्यामध्ये बनवू शकता, प्रवासासाठी बनवू शकता किंवा टी टाइम स्नॅक म्हणून पण बनवू शकता. खूपच छान बनतात. हे पहा, एकदम घट्ट अशी कणिक मी भिजवली आहे. आता झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं त्याला भिजत ठेवणार आहोत. आणि हे पहा, 5 मिनिटानंतर कणिक छान भिजली आहे. आता पुन्हा 1 मिनिटासाठी कणिक थोडीशी अशा प्रकारे मळून घ्यायची. त्यानंतर या कणकेचे आपल्याला चपातीच्या गोळ्यांप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे आहेत. समान आकाराचे 5 ते 6 गोळे बनवून तयार होतात. आता 1-1 गोळा मैदा लावून आपल्याला रेग्युलर चपातीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे. किंचितशी जाडसर लाटायची, म्हणजे छान फुगतात शंकरपाळ्या. खूप जास्त जाडी करायची नाही आणि खूप जास्त पातळही नाही. हे पहा, अशा प्रकारे मध्यम जाडीची चपाती बनून तयार झाली आहे. आणि आता हव्या त्या आकाराचे शंकरपाळे आपण याच्यातून कट करणार आहोत. चिरणी किंवा चाकू कशानेही कट करू शकतो, पण कट करत असताना सरळ असणारा एखादा असा लांबट चमचा घेऊन त्या मापाणी जर कट केले तर पटकन होतात आणि सगळे एक समान आकाराच्या शंकरपाळ्या बनतात. हे पहा, एकदम फास्ट आणि तरीही सगळे समान आकाराचे असे कट करून घेतलेले आहेत शंकरपाळ्या. आणि आता आपण यात तळून घेऊयात. तळण्यासाठी तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलंय. शंकरपाळ्या उचलतानाही अशा प्रकारे उलटण्याने उचलल्या की त्या न मोडता उचलल्या जातात. आणि हे पहा, तेल एकदम व्यवस्थित गरम झालंय. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि शंकरपाळ्या घालून मीडियम टू हाय मध्येच गॅस ठेवून आपल्याला या शंकरपाळ्या छान गोल्डन रंग, बदामी रंग येईपर्यंत तळायचे आहेत. 3 ते 4 मिनिटं लागतात 1 बॅच तळण्यासाठी, पण गडबड करायची नाही. अशा प्रकारे छान बदामी रंग आल्यानंतरच शंकरपाळ्या काढायचे आहेत. पांढरट राहिल्या तर कच्च्या राहतात, मऊ पडू शकतात आणि खूप जास्त कळपटही करायच्या नाहीत, नाहीतर त्यांची टेस्ट खराब होते. आणि हे पहा, किती सुंदर बदामी रंग आलाय. जितक्या सुंदर दिसतात तितक्यात सुंदर बनलेत. एकदम खमंग, कुरकुरीती आणि खुसखुशीती बनतात. अशा प्रकारे जर तुम्ही बनवल्या नसतील तर जरूर बनवून पहा. कशा बनल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आणि टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूयात अशीच एक खमंग रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. प्रमिलाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बाय बाय.